जसं की सगळ्यांना माहिती आहे, सध्या पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळा चालू झालं की सापांचं, विंचवांचं ह्यांचं प्रमाण मानवी वस्तीजवळ आपल्याला आढळतं. सध्या असंच काहीसं चालू आहे नांदेडमध्ये. आत्तापर्यंत ह्या आठवड्यामध्ये जवळपास 22 वेगवेगळ्या जातींचे साप नांदेडमध्ये सापडलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने विषारी मानवी वस्तीजवळ जे साप सापडतात त्यामधला नाग, मन्यार, घोणस आणि फुरसे हे चार मुख्य विषारी साप आपल्या मानवी वस्तीजवळ ते आढळतात. तर तसाच एक साप आपण आत्ता रेस्क्यू केलेला आहे, भारतीय नाग, ज्याला की इंडियन स्पेक्टिकल कोबरा असं म्हणतात. सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये बऱ्याच काही सापांचा हा प्रजनन काळ असतो आणि त्यातल्या त्यातही पावसामुळे साप ज्या बिळामध्ये राहतात त्या बिळामध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचे वस्तीस्थानं जे आहेत किंवा ते राहायचे जे ठिकाणं आहेत ते सगळे ठिकाणं बंद होऊन जातात. त्यामुळे ते खाद्याच्या शोधामध्ये म्हणा किंवा त्यांच्या निवाऱ्याच्या शोधात म्हणा ते मानवी वस्तीकडे वळतात. साप म्हटलं की पहिल्यांदा नागरिक घाबरून जातात, पण एवढं घाबरायचं काही कारण नाही. साप जरी विषारी असतील, आपल्या इकडे मिळणारे जे नाग आहे, मन्यार आहे, घोणस आहे आणि फुरसे आहे हे चार विषारी जातींचे जे साप आहेत, तर हे चावल्यावरती माणसाचा मृत्यू होतोच असा एक समज आपल्याकडे पहिल्यापासून आहे. पण विषारी साप चावल्यावरही माणूस हा 100% वाचू शकतो. फक्त एवढंच की तुम्ही त्यासाठी जे काही प्रथमोपचार आहेत ते प्रथमोपचार केले पाहिजे आणि तुम्ही लागलीच जवळचा जो कोणता प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा जवळचं जिल्हा रुग्णालय असेल तिथे पोहोचलात की तुम्हाला तिथे अँटीस्नेक व्हेनम, ज्याला की आपण ASV म्हणतो, म्हणजे प्रतिसर्प विषाचे जे इंजेक्शन आहेत, ह्याच्याशिवाय पर्याय नाही. जर कुणाला यदाकदाचित विषारी साप चावलाच असेल तर तुम्ही कुठल्याही मांत्रिक, तांत्रिक किंवा आयुर्वेदिक ह्या कुठल्या गोष्टी न करता तुम्ही ताबडतोब वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे. कुठलाही विषारी साप जर चावला तर माणसाचा मृत्यू होतोच हा जो पहिलेपासूनचा गैरसमज आहे तो फक्त आपल्या इकडे पसरलेला आहे. तुम्ही साप चावल्यावरती जसे प्रथमोपचार घेतले आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये किंवा वैद्यकीय कुठल्याही दवाखान्यामध्ये पोहोचलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.